इथे समाजसेवक केशनाथजी पाटील ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान मी पप्पू मात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। ज्येष्ठ नागरिक आमच्या गावचे समाजसेवक देखील आहेत केशनाथजी पाटील यांना सन्मानित केलं जात आहे पप्पू मात्रे यांच्या शुभ हस्ते। त्यानंतर पप्पू मात्रे आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे हरदाजी पाटील सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक हैवे दिवे। सो चला लगेच फिल्डिंग लावून घ्या टीम बायगाव विनंती असेल मास सुरू करूया आपण व्यासपीठावरती आम्ही शुभ सन्मान करतो अर्थातच आमचे प्रमुख अतिथी महत्त्वाची उपस्थिती नक्कीच साहेबांची आम्हाला लाभली आहे। लगेच ही माहिती शाल पुष्पगुच्छ आणि आमच्या स्पर्धेची एक सेपरेट भेट सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा शुभ सन्मान दरम्यान आम्ही व्यासपीठावरती करतो। बघा टीम पिंपलनरसाठी एक सुवर्ण संधी आहे जर टीम पिंपलनर या स्पर्धेची चॅम्पियन बनली आहे तर अर्थातच ग्रामपंचायत सदस्य पिंपलनर सौभाग्यवती सोनाली जीवन गायकवाड मॅडम यांच्याकडून 55,555 रुपयाचं रोख कॅश प्राईज असेल आणि विकेट अॅट्रिकसाठी तब्बल 2,222 असतील, षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 2,222 आणि चौकार हॅट्रिकसाठी 1,111 रुपये। नक्की जर अर्थातच ग्रामपंचायत सदस्य पिंपलनर सौभाग्यवती सोनालीताई गायकवाड मॅडम यांच्या माध्यमातून हे कॅश प्राईज जर चॅम्पियन बनले तर तब्बल 55,555 रुपयाचं कॅश प्राईज असेल। भरपूर मोठं पारितोषिक इथं दरम्यान अनाऊन्स केलं आणि इथनं टीम पिंपलनर देखील 100% कमिटमेंट प्रयत्न तर करणारच असेल या इथनं या स्पर्धेच्या मानांच्या करंडकावर आपलं नाव कोरण्यासाठी, बट समोर एक मोठं चॅलेंज आहे। सलामीची जोडी पाठवायची आहे, सलामीची जोडी अजून देखील 3 मॅचेस बाकी आहेत। सो इथं आणखीन एक कॅश प्राईज आहे सन्माननीय निलेशजी भोईर उद्योगपती पिंपलास यांच्या माध्यमातून देखील कॅश प्राईज आहे। चला सलामीची जोडी पाठवायची आहे टीम पिंपलनर, आपण मॅच सुरू करतो। अजून बघा 3 मॅचेस बाकी आहेत क्वालिफायरची मॅच, जी टीम इथं ही मॅच जिंकेल ती सेमीफायनलमध्ये टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर सोबत खेळेल। टीम सिद्धिविनायक अंजूर आपण देखील रिपोर्टिंग करायची आहे पुढची मॅच आपली आहे आणि बघा कॅश प्राईज असं जर टीम पिंपलनर मेगा फिनालेपर्यंत पोहोचते तर निलेशजी भोईर साहेबांच्या माध्यमातून तब्बल 5,000 असतील आणि या मॅचमध्ये प्रत्येकी षटकारांशी चौकारांशी किंवा विकेट अट्रिक टीम पिंपलनरचा कोणताही खेळाडू कम्प्लीट करतो तर तब्बल त्याच्यासाठी 3,000 रुपयाचा कॅश प्राईज असेल आणि कॅश जमा। चला प्लीज ओपनिंग पर पाठवायची आहे टीम पिंपलनर, थोडी घाई करा मित्रांनो। बघा अंतिम दिवस आहे स्वतः अनुषंगाने अशा दिवसामध्ये आपल्याला बघा प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी देखील कम्प्लीट करायची आहे। सो थोडं फास्ट सलामीची जोडी पाठवायची आहे। भरपूर सारे प्रेक्षक देखील दरम्यान मॅचला एन्जॉय करण्यासाठी उपस्थित, त्यांचं देखील सर्वांचं हार्दिक स्वागत। चला प्लीज विनंती असेल सलामीची जोडी, आयोजकांच्या देखील सूचना आहेत, सो प्लीज सलामीची जोडी पाठवायची टीम पिंपलनर। आणि भरपूर मोठी पारितोषिक टीम पिंपलनरसाठी इथं दरम्यान लावण्यात आली आहेत कारण खेळ देखील आजच्या दिवसामध्ये त्याच प्रकारे इथं दरम्यान मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला। सलामीची जोडी दरम्यान इथनं बॅट्समॅन विजय गायकवाड आणि त्याच्या समेत ओपनिंगला आलाय। आणि नयन गायकवाड त्यांच्या समेत ओपनिंगला आलेत।
भरपूर चांगली जोड़ी विजय गायकवाड़ की बैटिंग देखी अच्छा दिवस मे भरपूर चांगली दरमान अपने पहा मिलती है। समोर एक भरपूर मोट चैलेंज दीपक मड़वी पहला षटका मे बॉलंदाजी ट्रैक वरती दरमान इतना सज्ज सो अपेक्षा करूँ हि क्वालिफायर से मैच ना भरपूर चांगली दरमान अपने इतना पहाय मिले काल दिवस मे क्या है मैच अपन बगित टीम न्यूज दिव्यनायक अंजूर की टोटल सहा बॉल मे सहा डिफेंड करून सेमीफाइनल मे पोचले होते सो चलो मैच देखी अपन सुरू करूँ आणखीन एक प्राइज सन्माननीय अर्थात पिंपलनेर गाँव के उद्योगपति अर्थात टीम एकवीरा पिंपलनेर से सर्वे सर्व पहिलाच बॉल दीपक मड़वी दीपक इतना मैदान हत मध्य समकत है पहिल्याच बॉल वरती काढली अपोनेंट टीम चा महत्त्वाचा खेळाडू ज्याने आजच्या दिवसांमध्ये दबदबा कायम केला होता भरपूर चांगली बैटिंग केली होती बड़ी ने पहिल्या बॉल वर विजय गायकवाड़ बैक टू द डगआउट बघा नक्की न्यू एक्वेरिया पिंपलनेर टीम चे सर्व सर्व अर्थात सन्माननीय जयंत दादा गायकवाड़ साहब यांच्या माध्यमातून जर टीम पिंपलनेर चैम्पियन बनती है तर गोवा ट्रिप आता विचार केला तर तब्बल तीन पारितोषिक झाले अर्थात सदस्य मैडम यांच्याकडून देखील तब्बल 55,555 रुपयाचा कैश प्राइज त्यानंतर जहीन जी गायकवाड़ साहब यांच्या माध्यमातून गोवा ट्रिप त्यानंतर सन्माननीय निलेश जी भोईर साहब यांच्या माध्यमातून जर टीम पिंपलनेर फाइनल पर्यंत पोहोचती है तो 5,000 असतील आणि कैश आमच्याकडे जमा आहे। पहिल्या बॉलवर विकेट गेली आहे आणि कुठे ना कुठे ना या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये ना विजय गायकवाडांचा रोल भरपूर इम्पॉर्टंट होता कारण अनुभवी खेळाडू आहे या इम्पॉर्टंट मॅच मध्ये अगेन्स्ट दीपक मड़वी मी तो मन चांगली बैटिंग माध्यमातून केली जाईल अशी अपेक्षा होती बट दीपक मड़वी ने देखील तसा जो अनुभव है ना इतक्या वर्षांनी या खेळाडूचा इतका मोठा नाव का बनला है तसा दर्जा नक्कीच त्याने दाखवला इथे नक्कीच आमच्यामध्ये ना रजा घेतात अच्छा दिवसांमध्ये अर्थात आम्हाला महत्त्वाची उपस्थिती ज्यांची लाभली अर्थात विद्यमान सरपंच बुर्दुल सन्माननीय सुनीलजी पाटील साहब आणि तथा समाजसेवक बुर्दुल सन्माननीय सुनीलजी पाटील साहब महत्त्वाची उपस्थिती राहिली आणि नक्कीच आमच्यामधून रजा घेतात महत्त्वाची उपस्थिती अच्छा दिवसांमध्ये नक्कीच साहेबांची आम्हाला लाभली सो साहेबांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार आमच्या आयोजनाच्या वतीने व्यक्त करू जाऊया तब्बल माझ्या दिशेने विकेट त्यानंतर ही लेग बायशी सिंगल दीपक मड़वी सध्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये हवी फुलर लेन डिलिव्हरी फटका उड़ाला बैट्समैन नयन गायकवाड़ बैट मधन हा पहिला मीता मने बाउंड्री स्ट्रोक आला है यस लॉन्गला क्लियर केला पहिला षटकार बिगिट स्ट्रोक आला नयन गायकवाड़ इतना सलामी आला बॉल अवेलेबल कराए ग्राउंड मध्य विनंती ऑर्गनाइजेशन कमिटी बॉल अवेलेबल कराए नक्की नुकत शुभ आगमन अर्थात काजल मेन्स पार्लर से प्रोप्रायटर सन्माननीय अर्थात आमचे शेखर भाई देखील शुभ आगमन सो दादांचं देखील हार्दिक स्वागत का स्ट्रोक आला लोवर फुलटॉस बॉल पूर्णपने ताकत झुकून दिली होती नयन गायकवाड़ ने षटकार ठोकला त्याला देखील माहिती आहे की मॅच इम्पॉर्टन्स भरपूर है इतना मला देखील चांगली इनिंग माझ्या टीम साठी आपल्या गावासाठी इतना दरमान या क्वालिफायरच्या मॅच मध्ये साकारायची है दीपक मड़वी वर आता प्रेशर असेल लास्ट बॉल वर सिक्सर आला इतना लाइन चेंज के लिए अनुभव बोलतो मैदान हत मे दीपक मड़वी का कारण लास्ट बॉल वर बगित लोवर फुलटॉस बॉल वर सिक्सर त्यानंतर लाइन चेंज के लिए ही लेग बाय स्वरूपा मे इतना एक सिंगल येते अर्थात जस धर्मवीर ग्रुप अध्यक्ष सन्माननीय दरमान शुभ आगमन होता सन्माननीय अर्थात भिवंडी आगरी महोत्सव संस्थापक एक भरपूर मोटे व्यक्तिमत्व
सन्मान्य विशुभाऊ मात्रे साहेबांचं धर्मान इथं शुभ आगमन होतं. सो दादांचं देखील मी आमच्या आयोजनाच्या वतीने ऑल एकविरा ग्रुपच्या वतीने सरपंच उपसरपंच चषक 2022 या पर्वामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. एक भरपूर मोठं व्यक्तिमत्व या भिवंडी विभागामध्ये प्रथम तर ज्यांनी भिवंडी अग्नि महोत्सवाला सुरुवात केली, एक भरपूर चांगली संकल्पना ज्यांनी या भिवंडी विभागामध्ये राबवली असे आमचे आज प्रमुख अतिथी सन्माननीय विशुभाऊ मात्रे साहेबांचं पुन्हा एकदा मी आमच्या आयोजनाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि तब्बल बघा कॅश प्राईज जमा टीम पिंपलनेरच्या प्रत्येकी खेळाडूसाठी चौकार षटकाराच्या हॅट्रिकसाठी धर्मवीर. चला प्लीज विनंती असेल टीम पायगाव विनंती असेल फिल्डिंग लावून घ्या. मित्रांनो बघा आजचा अंतिम दिवस आहे, आम्हाला अजून देखील या मॅच नंतर देखील तब्बल 2 मॅचेस बाकी आहेत. मेगा फिनाले मॅच देखील आजच्या दिवसामध्ये कव्हर करायची आहे. बघा प्लीज सूचना असेल तर फास्ट केला आमचे अंपायर साहेब देखील बघा वेळोवेळी फिल्डर्सला सूचना करायच्या आहेत, ती ऑथॉरिटी देखील तुमच्याकडे नक्कीच आयोजकांनी दिली आहे. फिल्डिंग लावून घ्या टीम पायगाव. आणि इथं नक्कीच आजचा अंतिम दिवस आहे, त्याच्या अनुषंगाने इथनं भरपूर साऱ्या मान्यवरांनी देखील आमच्या स्पर्धेला आवर्जून भेट दिली आणि त्या सर्वांचे मान्यवरांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. आमच्या आयोजनाच्या वतीने महत्वाची उपस्थिती राहिली, प्रत्येक मान्यवरांचा महत्वाचा सहयोग आम्हाला धर्माण या स्पर्धेसाठी इथनं लाभला. मास सुरू आहे सध्याच्या घडीला, मैदानाच्या आतमध्ये टीम न्यू एकविरा पिंपलनेर ए तुम्हाला खेळताना दिसते पायगाव सोबत. सर थोडं फास्ट विनंती असेल जितू आता थोडं फास्ट केला, कारण बघा अजून देखील आजच्या दिवसामध्ये मेगा फिनालेची मॅच, हु इज अ चॅम्पियन, कोणती टीम या स्पर्धेच्या मानाच्या करंडकावर आपलं नाव कोरेल. धर्माण आपल्याला संध्याकाळी ठीक 5 वाजता मेगा फिनालेची मॅच पाहायला विसरू नव्हता का. मॅच इथं सुरू होती आहे जितू गवळी दुसऱ्या ओव्हरमध्ये. जितू गवळीचा पहिल्याच बॉल काय डिलिव्हरी टाकली, फुल अर्लेन डिलिव्हरी खोदून काढायचं होतं. इथनं ज्या प्रकारे डिलिव्हरी टाकली ना संधी नाहीये नयन गायकवाडला, डॉट बॉल असेल. आणि सातत्याने बघा इथनं पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच दीपक मांडवे आणि जितू गवळी दुसऱ्या ओव्हरमध्ये. इथनं देखील बघा फिरकी, फिरकीचा जादूगर इथनं मैदानाच्या आतमध्ये ना जाळं देखील विणतो. काय गोलंदाजी चालली आहे, पहिली हा बॉल जर आपण बघितला प्रचंड वेगाने टाकला होता, बट त्यानंतर इथनं लेग ब्रेक तुम्हाला पाहायला मिळतं. इथनं हाफ ट्रॅकर या बॉलवर मोठा फटका यायला हवा होता, या बॉलवर मोठा फटका यायला हवा होता, बट इथनं ही 22 सिंगल दरम्यान कम्प्लीट केली जाते. भरपूर वेळ होता बॅट्समन नयन गायकवाडकडे, या बॉलवर स्ट्रोक मी म्हणेन जर आला असता तरी चांगल्या स्थितीमध्ये टीम पिंपलनेर गेली असती. पहिले 2 बॉल जर आपण बघितले तर डॉट बॉल आहेत आणि ही 22 सिंगल. पुढचा बॉल नाही आता कुणाल गायकवाड स्ट्राइक रेंडला, कुणालसाठी हा बॉल फटका उडवला, हाय अँड हॅन्सम बॉल चाललाय खाऊ करणार बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सिक्सर बिगिट.
यस सर, टीम न्यूज सिद्धिविनायक अंजूर अपन देखी रिपोर्टिंग करा इतना बगाल ऑफ्टर फटका पूर्णपणे पावर जनरेट केली होती काय स्ट्रोक पाहायला मिळाला। दुसरी धाव देखील इतना कंप्लीट होती है। बघा टीम पायगाव लास्ट जोन मार्च मध्ये ना दबदबाया टीम चा होता, बट समोर आता टीम न्यू एक्विरा पिंपल नेर ए खेळती है आणि त्यांनी देखील इतना सांगून दिलं की हम भी किसी से कम नहीं। दोन षटकांचा खेल झालाय कंप्लीट, बनला 27। नक्की जो व्यासपीठावर नक्की जो उपस्थित आहेत नक्की ज्या स्पर्धेला ज्यांनी आज महत्त्वाची उपस्थिती अर्थातच दिली आहे, नक्की जो भिवंडी आगरे महोत्सव चे नक्की जो अध्यक्ष सन्माननीय विश्वभाऊ म्हात्रे साहेब नक्की जो उपस्थित आहेत, त्यानंतर सन्माननीय महेंद्रजी मडवी साहेब ते देखील उपस्थित आहेत, त्यानंतर सन्माननीय विकेशजी म्हात्रे साहेब आणि त्यानंतर सन्माननीय नीलकंठ दादा पाटील साहेब, त्यानंतर सन्माननीय कृष्णाजी मडवी साहेब अष्टपैलू खेळाडू आहेत 40+ हेवी डिवीजन। सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत। चला प्लीज फिल्डिंग लावून घ्या टीम पायगाव, बघा आपल्याकडे वेल कमी आहे, थोडं फिल्डिंग लावून घ्या विनंती असेल। दोन ओव्हरचा खेल ना टीम पिंपलनेरच्या नावावर राहिला, बट टीम पायगाव देखील प्रयत्न इथं नक्कीच करेल कम बॅक करण्याचा, कारण या टीमला देखील इथं संघर्ष करायचं कसं असतं ते माहिती आहे आणि संघर्ष ते देखील इथं येणाऱ्या दोन षटकांमध्ये नक्कीच करतील। 12 बॉलच्या खेळामध्ये बनला 27, अजून देखील 12 बॉल इथं बाकी, अजून देखील बॅटिंग लाईनमध्ये सचिन गायकवाडचं येणं बाकी आहे। सो त्या अनुषंगाने ना येणारे दोन षटक ना भरपूर मी तर म्हणेन इंटरेस्टिंग राहणार आहेत, कारण एका बाजूला तुम्हाला बॅटिंगचा तोफखाना पाहायला मिळतो तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी देखील तितकी चांगली इथं पाहायला मिळते। तिसऱ्या ओव्हरमध्ये दरम्यान तेजस इथनं गोलंदाजी करण्यासाठी आला, इथनं दोन ओव्हरमध्ये जर आपण बघितलं कुणालच्या बॅटमधनं एक सिक्सर, त्यानंतर बॅट्समन नयन गायकवाडच्या बॅटमधनं दोन षटकार आलेत। तिसऱ्या ओव्हरमध्ये तेजस आता मी म्हणजे विकेट इम्पॉर्टन्स झाले, विकेटची गरज टीम पायगावला। चला थोडं फास्ट विनंती असेल टीम पायगाव, सतत्याने मी सूचना येतो थोडं फास्ट केला। कुणालसाठी या बॉल स्टँड अँड डिलिव्हर, बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, इट्स अ ट्रेमेंडस हिट षटकार। तीन धावा कंप्लीट, क्या बात है, इतन फिल्डिंग चा दर्जा भरपूर चांगला पाहायला मिळाला। एक क्षणाला असं वाटलं की चौकार येईल की काय, बट इथे एकदा वाचली, बट कौतुक करू आपण बॅट्समन चं काय बॅटिंग होती मैदानाच्या चौफेर, इथन फटकेबाजी दरम्यान इथं केली जाती है। पहिल्या बॉलवर सिक्सर लॉंगॉनच्या वरनं आला, त्यानंतर हा बॉल एक्स्ट्रा कव्हरेजच्या मध्ये पाठवला, या बॉलवरती देखील तब्बल तीन धावा, इथन संकटांचे डोंगर आता टीम पायगाव समोर उभे झालंय। तर धाव फलक आता जर आपण बघितलं तर 36 धावा धाव फलकावरती आहेत, अजून देखील 10 बॉल बाकी आहेत आणि ज्या प्रकारे हे दोन बॅट्समन इथं बॅटिंग करतायत ना, इथनं नयन गायकवाडसाठी हा बॉल आणखीन एक चांगला स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर हिच्यामध्ये थोडीशी मी म्हणेल ताकद कमी राहिली, फिल्डर आले आणि भरपूर चांगली फिल्डिंग दरम्यान इथनं होती या बॉलवरती देखील दोन रन्स। बट एक महत्वाची गोष्ट टीम पिंपलनेरसाठी काय राहिली आहे की स्कोर कार्ड थांबला नाहीये, प्रत्येक बॉलवर आपल्याला रन्स इथनं दरम्यान येताना दिसले। इनिंगचा विचार केला ना तर फक्त दोनच डॉट बॉल आहेत, त्यानंतर प्रत्येकी बॉलवर तुम्हाला रन्स इथनं येताना दरम्यान दिसल्या। विकेट विकेट इथनं काढावी लागेल तेजसला, पुढचा बॉल नयनसाठी हा बॉल मिस टायमिंग, बॉल अवे मध्ये फाईन लेग च्या फिल्डर कोणतीही मिस्टेक इथनं करणार नाहीये। विकेटचा उल्लेख मी केला असं होता आणि विकेट काढली आहे गोलंदाज तेजसने, लागतो हा झटका क्रमांक 2 टीम न्यू एक्विरा पिंपलनेर क्रिकेट संघाला। मिस टायमिंग स्ट्रोक, आता इथनं न्यू बॅट्समन आणि इथनं बघा सांगायची गोष्ट अशी आहे की इथनं ना आणखीन एक महत्त्वाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन गायकवाड,
क्रमांक चार वरती बैटिंग करना सा इतना नयन शी विकेट काढली बट आता सचिन बैटिंग आलत समस्या ज्या ना त्या इतना आता संपत नहीं बट मी म्हणेल कुठे ना कुठे सचिन गायकवाड ची विकेट लवकर काढली ना तर इतना येणारा बॅटिंग लाइनअप मध्ये फारसा पण जर विचार केला ना तर असं मोठं नाव नाहीये सुद्धा अनुषंगाने ना ही जोडी इतना भरपूर इम्पॉर्टंट है टीम पिंपलनेर साठी इतना महत्त्वाची विकेट काढली नयन गायकवाड ची तेजस ने इम्पॉर्टंट गोलंदाजी या तिसऱ्या ओव्हर मध्ये होता पहिल्या बॉल वरती षटकार त्यानंतर तीन धावा त्यानंतर दोन धावा त्यानंतर विकेट इतना आपल्याला येताना दिसली ओव्हर मध्ये तब्बल आतापर्यंत अकरा धावा खर्च झाल्या त्या सचिन गायकवाड आता इतना क्रमांक चार वरती बॅटिंग करण्यासाठी आला धावफळक तब्बल जी आहे 38 सचिन साठी या बॉलवर शॉट कैश स्ट्रोक बॉल चलला लॉन्ग लॉन्ग बिग वे इट्स आउट ऑफ द पार्क वन मोर बिग हिट षटकार कैश स्ट्रोक आला बॉल नक्कीच अवेलेबल झालेत सो नक्कीच बासमतला विनंती असेल काय स्ट्रोक आला दरम्यान जर आपण बघितलं सचिन गायकवाड पूर्णपणे ना इथन काय स्ट्रोक इथन पूर्णपणे ताकदीचा तुम्हाला वापर दमा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं लगेच गोवा ट्रीप देखील आहे तब्बल सदस्य मॅडमांकडून 55,555 रुपयाचं कॅश प्राइज देखील आहे जणू काही हे जे प्राइज जेव्हा अनाउन्स केलं ना त्यानंतर इथन पूर्णपणे एनर्जेटिक खेळ पाहायला मिळतं इतना धीम्या गति ने बॉल टाकला गति परिवर्तन खेला जाता इतना बघा तुम्ही एखाद्या ना हार्ड हिटर बॅट्समन समोर ना वेरिएशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि वेरिएशन इतना पाहायला मिळतो हा डॉट बॉल असेल आणि षटकाचा खेळ देखील कंप्लीट आणि आफ्टर 3 ओव्हर स्कोर कार्ड 44 लॉस ऑफ 2 विकेट्स सिला जास्त वेळ खर्च नका करू टीम पायगाव लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि टीम निश्चित देवेनायक अंजूर आपण देखील रेडी राहा इतन नक्कीच भरपूर चांगला क्रिकेट हे दोन्ही संघ दरम्यान आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतात तीन ओव्हरचा खेळ टीम पिंपलनेरच्या नावावर राहिला चला टीम पायगाव विनंती असेल फिल्डिंग लावून घ्या तुम्ही प्रत्येकी ओव्हर नंतर टीम मीटिंग कराल तर आजचा शेड्यूल कंप्लीट करताना थोडं कठीण होऊन जाईल चला प्लीज फिल्डिंग लावून घ्या फिल्डिंग लावून घ्यायची विनंती असेल जितू दादा प्लीज फिल्डिंग लावून घ्या अंपायर अपन देखी प्लीज सूचना दया बिकॉज आजचा शेड्यूल थोड़ा सा अपना मोटा अंतिम ओवर मध्य जिम्मेदारी दिली है गोलंदाज नितिन वरती स्लॉग ओवर मध्य गोलंदाजी करना आला बट समोर मोटे चैलेंज है संगने की गोष्ट अशी है कि एक तरफ कुआ है तो दुसरी तरफ खाई एक बाजूला कुणाल गायकवाड दुसरा बाजूला सचिन गायकवाड है इतना फक्त मी मने ना एकमेव मार्ग है कि इतना विकेट काढावे लागतील येणाऱ्या सहा बॉल मध्ये जर विकेट नहीं आली ना तो येणाऱ्या सहा बॉल मध्ये तुम्हाला डेफिनेटली 10 पेक्षा जास्त रन्स या ओव्हर मध्ये इतना बनता ना दिसतील अंतिम ओव्हर मध्ये इतना नितिन गोलंदाजी करण्यासाठी दरम्यान आला 44 बनलात आणि आणखीन त्याच्यामध्ये किती ऐड होतील हा देखील प्रश्न आहे शेवटचं षटक पहिला बॉल पहिलाच बॉल आफ्टर फटका खेळायचा होता लॉंग द कार्पेट बॉल लॉंगन रिजन मध्ये ट्रॅव्हल होतो दीपक मडवी मिसफील्ड मिसफील्ड घडली बॅकअप जर नसताना तर या बॉल वरती ना तुम्हाला चार धावा देखील येताना दिसल्या असता इथन आपण बॅकअप ज्या फिल्डरने दिलं ना त्याचं कौतुक करू आणि आता या बॉल वरती जास्तीत जास्त रन्स टीम पिंपलनेरला मिळाल्या असत्या बट तब्बल या बॉल वरती रन्स गेल्या दोन धावफळक आता 46 आहे लास्ट ओवर मध्ये देखील बघितलं सचिन गायकवाडच्या बॅट मध्ये देखील एक सिक्सर दरम्यान आपल्याला येताना दिसला फांदर डॉट बॉल आला आणि इथं या पहिल्या बॉल वरती देखील तब्बल दोन रन्स कंप्लीट झाल्यात धावफळक आता 46 पुढचा बॉल कुणाल गायकवाडचा हा बॉल स्ट्रोक इथन आय थिंक यस एज लागली होती बॉल नॉनस्टॉप रिजन कडे घेत जातो फक्त एक सिंगल येते आतापर्यंत विचार केला दोन बॉलच्या खेळामध्ये एकही मोठा स्ट्रोक नाहीये तीन धावा आतापर्यंत षटकामध्ये धावफळक आता 47 मी म्हणेन एक चांगला टोटल एक चांगला टोटल या महत्वपूर्ण मॅच मध्ये चार बॉलचा खेळ अजून देखील बाकी आहे सचिन गायकवाड आता स्ट्रायकर एंडला आहेत आणि ज्या प्रकारे हा बॅट्समन चार बॉल खेळला तर डेफिनेटली एक ते दोन मोठे फटके आपल्याला येताना दिसू शकतात
आणि मी म्हणतो की इथनं बघा चार बॉल बाकी आहेत, किमान येणाऱ्या चार बॉलमध्ये 8 ते 10 धावा जरी इथनं बनवल्या ना, टीम ऑफ पिंपलने 55+ टोटल इथनं या सर्फेसवर या सेशनमध्ये भरपूर चांगला टोटल असू शकतो. अजून चार बॉल बाकी, सचिन गायकवाड आता स्ट्रायकर एंडला, आणि इथनं नक्कीच आम्ही डिसिजनसाठी वेट करतोय. नो बॉलचा इशारा आलाय, बॉल देखील गेला, 1 बाउंस 4 रन, नो बॉल प्लस म्हणजे 1+4 ऐशा या 5 धावा, किती मोठी मिस्टेक घडली आहे. आणि ना इथनं या प्रेशर मध्ये मिस्टेक केली आहे गोलंदाज नितीनने, कारण बघा अगोदर स्लॉग ओव्हरचा खेळ सुरू आहे, प्रत्येकी इथनं बॅट्समनच्या मनामध्ये फक्त एकच गोष्ट की मोठे फटके खेळायचे, सुद्धा अनुषंगाने इथनं बघा हा बी वन ओव्हर प्लस चौकार देखील गेला आणि पुढचा बॉल आता फ्रीड देखील असेल. आता इथनं मोठं संकट आहे, आता इथनं वाचण्याचा मी म्हणे मार्ग देखील दिसत नाहीये, कुठे ना कुठे अटेम्प्ट करायला हवा गोलंदाजाने, हरकत नाहीये. अजून देखील चार बॉल बाकी आहेत, चार बॉल मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली, कमीत कमी रन्स इथनं खर्च झाल्या तर एक प्लस पॉईंट टीम पायगावसाठी देखील असेल. बघा मी नेहमी म्हणतो की परिस्थिती माणसाला नाही घडवत, माणूस परिस्थितीला घडवतो. फ्रीड बॉल इथनं देखील लेफ्ट हॅन्ड फटका लॉंग ऑन रिजनला, दीपक मडवी आहेत, कोणतीही मिस्टेक त्यांच्या माध्यमातून इथनं होत नाही, एक सिंगल या फ्रीड बॉल वर्धमान येताना दिसली. धाव फळक तब्बल आता जर आपण बघितलं ना तर जाऊन पोहोचला 53-53 धावा या क्वालिफायरच्या मोठ्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली आहे न्यू पिंपल लेअर ने. सध्याच्या घडीला तब्बल 53 बनवल्यात, अजून देखील 3 बॉल बाकी आहेत. कुणालसाठी या बॉल मिस टायमिंग आहे, बॉल अवे मध्ये आहे, स्वतः गोलंदाज दरम्यान इथं उपस्थित आहेत आणि कोणतीही मिस्टेक नाहीये. कॉटन बॉलच्या स्वरूपामध्ये कुणाल गायकवाडची दरम्यान इथनं विकेट गेली आहे, बाद होणे अगोदर देखील आपण जर बघितलं तर कुणालने भरपूर चांगली बॅटिंग दरम्यान केली, 18 धावींची एक महत्वाची खेळी या महत्वपूर्ण मॅच मध्ये आपल्या टीम साठी कुणाल गायकवाड साकारून तशी विकेट गेली आहे. आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला मिस्टॅमिंग स्ट्रोक, चला विनंती असेल नो बॅट्समॅन थोडं लवकर थोडं पावलांचा वेग वाढवा कारण आज आमच्याकडे वेळ थोडा कमी आहे. नो बॅट्समॅन इंटर होतो इथनं क्रमांक 5 वरती शेवेश, प्रत्येकी बॅट्समॅनचं कौतुक करू, स्पेशली जर आपण बघितलं नयन गायकवाड, दंड कुणाल गायकवाड, सचिन गायकवाड, विजय गायकवाड पहिल्या बॉलवरती बाद झाले बट त्यानंतर या तिन्ही बॅट्समॅनने भरपूर चांगला खेळ दाखवला. इथं सचिन गायकवाड साठी हा स्ट्रोक, बॉल हवे मध्ये, फिल्डर आहेत उपस्थित बट फक्त बनून राहतील प्रेक्षक हवेच्या प्रवाहामध्ये. हा देखील बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, एक मी तर म्हणेन स्ट्रॉंग फिनिश. इथनं सचिन गायकवाड मैदानाच्या आतमध्ये देतो आपल्या टीमला आणखीन एक बिगीट. आता इथनं टीम नक्कीच पायगावच्या मनामध्ये चाललं असेल, रन्स आता तब्बल जर आपण बघितलं तर 59 शेवटचा बॉल असेल या इनिंग मधला. आता गोलंदाजी खराब झाली बट बॅटिंग मध्ये त्यांना कमबॅक करावा लागेल. शेवटचा बॉल अंपायर साठी वेट करतो, बीमर नो बॉलचा इशारा आलाय, म्हणजे नक्कीच जे रूल्स आहेत स्वतः अनुषंगाने इथनं गोलंदाजी करू शकत नाही आहे. या शेवटच्या बॉलसाठी न्यू बॉलर दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल, इथनं मिस्टेक करतात. बघा इथनं ना मी म्हणेन बॅट अँड बॉलचा थोडा देखील संपर्क झाला असताना तर फाईन लेगचा फिल्डर तटी आर सर्कलमध्ये होता, चौकार किंवा षटकार नक्कीच या बॉलवर येऊ शकला असता बट ही एक्स्ट्रा रन मिळती आहे. या सुनील सिद्धिना कंजूर आपला प्रतिनिधी खेळाडू कॅप्टन कोणी आला असेल तर तुम्ही रिपोर्टिंग करायची या. आणि इथनं बघा आता पुढचा बॉल, शेवटचा बॉल देखील फ्रीड, धाव फलक 60, भरपूर चांगला टोटल मॅच विनिंग टोटल या फर्स्ट इनिंग मध्ये उभा केला टीम न्यू एक्विरा पिंपल नेर ए क्रिकेट संघाने. शेवटचा बॉल आणि हा शेवटचा बॉल देखील चाललाय, गोईंग गोईंग अँड गॉन स्टाईल मध्ये फर्स्ट इनिंग फिनिश केली आहे, षटकार आला अंतिम बॉल वरती आणि आफ्टर फर्स्ट इनिंग या क्वालिफायरच्या मोठ्या मॅच मध्ये टीम न्यू एक्विरा पिंपलनेर ए क्रिकेट संघाने तब्बल बनवल्यात 66 आणि 67 धावेंचा एक मोठा लक्ष्य इथनं सेट केला अगेन्स्ट टीम पायगाव.
प्रमुख अतिथि विलात बेल काढून आम्हाला या स्पर्धेसाठी ज्यांची महत्त्वाची उपस्थिती लाभली अर्थात ज्या भिवंडी विभागामधले एक सर्वात मोठे व्यक्तिमत्व ज्याने नक्की ज्या भिवंडी विभागामध्ये भिवंडी अग्रिमोत्सव ही नवीन संकल्पना सुरू केली अर्थातच भिवंडी अग्रिमोत्सवचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय विशुभाऊ म्हात्रे साहेबांचं इथं नक्की आमची आमच्या आयोजनाच्या वतीने नक्की जर शुभ सन्मान इथं करतो महत्वाची उपस्थिती राहिली एक भरपूर चांगलं व्यक्तिमत्व आहे सातत्याने मी नेहमी सांगत असतो की क्षेत्र कोणतंही असो शैक्षणिक सामाजिक क्रीडा क्षेत्र असो दादांचा नेहमी मोलाचा सहकार्य आम्हाला नेहमीच असतो सो दादांचा शुभ सन्मान ब्रह्माने या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतो त्यानंतर आपण शुभ सन्मान करणार आहोत अर्थातच अष्टपैलू खेळाडू हायवे दिवेश 40+ अर्थातच सन्माननीय कृष्णाजी मडवी साहेब देखील उपस्थित आहेत त्यांचं देखील आपण शुभ सन्मान धर्माण इथं व्यासपीठावरती करणार आहोत मी नक्कीच आमच्या नंदुदादांनाच विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते धर्माण कृष्णाजी मडवी यांचा देखील शुभ सन्मान धर्माण इथं व्यासपीठावरती करायचं 40+ एक भरपूर चांगले खेळाडू आहेत ज्यांनी अनेक वर्ष अर्थात टीम हायवे दिवेसाठी दिली त्यांचा देखील आम्ही इथं शुभ सन्मान आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून इथं करतो सो इथं नक्कीच आपण लगेच मागच्या दिशेने जाऊ तब्बल टार्गेट असेल 67 धावेंचा सो इथं मी थांबतो जशी सेकंड इनिंग स्टार्ट होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडेसे चेंजेस करू या सेकंड पर्वासाठी इथं या क्वालिफायरच्या मोठ्या मॅचमध्ये कोणती टीम चांगला खेळ दाखवेल कोणती टीम सेमी फायनलमध्ये न्यू सिद्धिविनायक अंजूर सोबत फाईट करेल दरम्यान आपण ऐकूया या मॅचच्या सेकंड पर्वामध्ये जेवणजी पाटील सर यांचा सुमधुर आवाज थँक्यू धन्यवाद विशाल पाटील मित्रांनो आपण जी स्पर्धा पाहतात अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा आहे नक्कीच या भिवंडी विभागामधले एक भरपूर चांगले समालोचक ज्याने अनेक वर्ष समालोचनामध्ये भरपूर चांगला नाव कमवला अर्थातच आमचे शुभाजी धुमाल सर यांच्या माध्यमातून आमच्या कॉमेंट्री बॉक्ससाठी आणि ऑल एकविरा ग्रुप हायवे दिवे आणि या स्पेशल या स्पर्धेसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात सो थँक्यू सो मच सर आपलं देखील मी आमच्या आयोजनाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो लक्ष खूप मोठं ठेवलेलं आहे 67 धावांचं लक्ष आहे स्वयंभू पायगावे संघासमोर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे जितू आणि त्याला साथ देण्यासाठी दीपक न्यू सिद्धिविनायक अंजूर संघ कर्णधार आपण देखील संपर्क साधायचा आहे स्वर्गीय भाऊ नानू पाटील यांच्या स्मरणार्थ एकविरा ग्रुप हायवे दिवे आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2022 ही स्पर्धा तुम्ही पाहतात अतिशय भव्य दिवे अशी स्पर्धा आहे अध्यक्ष रवींद्र एकनाथ पाटील साहेब एकविरा ग्रुप हायवे दिवे उपाध्यक्ष उमेश भाऊ पाटील साहेब तसेच विद्यमान सरपंच ग्रामपंचायत हायवे दिवे सभाग्यवती आरतीताई परेश पाटील उपसरपंच अजितजी वसंत म्हात्रे यांच्या वतीनं हा शो बघायला मिळतोय लाख मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे निलेश भुईर यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे एकविरा पिंपळनेर संघाच्या गोलंदाजांना पहिला चेंडू फलंदाज बाद होते बिग विकेट बिग ब्लो स्वयंभू पायगाव या संघाला जितू याच्या रूपामध्ये लागलेला आहे थँक्यू विजय थँक्यू आणि विकेट मिळाल्यानंतर बघा जितका मी तर म्हणेन ना
उत्साह मैदानाच्या आतमध्ये दिसतो ना त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला स्टँड मध्ये पाठीराखे इतना भरपूर प्रमाणामध्ये इतना सपोर्ट करण्यासाठी आलेत। आणि हे बघा प्रत्येक पाठीराखा इतना फक्त एकच विचार करत असेल की टीम पिंपळनेरचा इतना खेल चांगला नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो। पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे, एक महत्त्वाचा मोहरा बिग ब्लो स्वयंभू पायगाव संघाला जितूयाच्या रूपामध्ये लागले। बघा मागच्या सामन्याचा हिरो या सामन्यामध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरलेला आहे, झिरो ओवर बाद होते। म्हणूनच मगाशी देखील मी या गोष्टीचा उल्लेख केला होता, क्रिकेटमध्ये सातत्य ठेवणे खूप महत्त्वाचे असते आणि सातत्य ठेवणे इतकं सोपं काम नाही। आणि मगाशी मी दोन खेळाडूंचा उल्लेख देखील केला होता, डॉन ब्रॅडमन ऑस्ट्रेलियाचा आणि भारताचा भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, फक्त दोन खेळाडूंनी सातत्य राखलं होतं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये। पहिल्याच चेंडूवर विकेट मिळून दिलेलं आहे गोलंदाज ऋतिक याने, एक यंग युवा गोलंदाज आहे, उद्योन्मुख ऋतिक बॉलिंग मार्ग सज्ज होत आहे। सामना करण्यासाठी सज्ज होणारे फलंदाज नितीन, पहिला विकेट मिळवल्यानंतर आत्मविश्वास वाढलेला आहे गोलंदाज ऋतिक याचा। चेंडू मात्र सोडून दिलेला आहे, निश्चितच डावी इष्टीच्या बाहेर जातोय पंच परेश महाजन यांचा इशारा येतो। व्हाईट बॉल मिळेल, एक अतिरिक्त धाव आणि या अवांतर धावसंख्येनिशी धावसंख्येचा शुभारंभ झालेला आहे। एक बाद एक अशी धावसंख्या धावपलकावर बघायला मिळते। पुन्हा एकदा ऋतिक बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला आहे, सामना करेल फलंदाज नितीन। चेंडू मात्र ऑफिस टॉस फ्लिक केलेला, चांगला फटका, चेंडू अतिशय वेगाने सीमारेषेच्या बाहेर जाते चार धावांसाठी। नितीन ने चौकारणीशी आपलं खातं खोललेलं आहे, धावसंख्या वाढते धावपलकावर पाच। नितीन देखील मोठे पटके खेळण्यामध्ये माहिर असलेला फलंदाज आहे स्वयंभू पायगाव संघाचा। पुन्हा एकदा सज्ज होणाऱ्या बॉलिंग मार्कवर ऋतिक, चेंडू मात्र फुल टॉस होता, समाचार घेत आले नाही। निश्चित क्षेत्ररक्षक दक्ष आहे, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते डीप मिड विकेटला। फक्त एकच धाव मिळेल या एक धावसंख्येच्या मदतीने, धावसंख्या वाढते धावपलकर सहा। पाठीराखे देखील दोन्ही संघाचे मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। ऋतिक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आताळतोय, सामना करेल अनुभवी खेळाडू दीपक मडवी ज्याने खूप मित्रांनो मैदानं गाजवलेली आहेत, पायगाव गावाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे। चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता, निश्चितच जागेवरूनच टोलवण्याचा प्रयत्न केला होता। तिथे फक्त एकच धाव मिळेल या एक धावसंख्येच्या मदतीने, दीपक याने वैयक्तिक खातं खोललेलं आहे, धावसंख्या वाढते धावपलकावर सात। रिक्वायर्ड रनरेटचा आपण जर विचार केला प्रति षटकाचा, तर 16.50 सरासरीने धावा कुठून काढावे लागतील स्वयंभू पायगाव या संघाला सामना जिंकण्यासाठी। ऋतिक लॉंग रन अप राईट आर्म ऑर द विकेट, चेंडू मात्र शॉर्ट आर्म पुल केलेला, कंट्रोल पुलचा फटका चेंडू चाललाय काऊ कॉर्नर सीमारेषेकडे, क्षेत्ररक्षक दक्ष आहे, तिथे फक्त एकच धाव मिळेल आणि या एक धावसंख्या बरोबरच धावसंख्या धावपलकावर बघायला मिळते आठ। चांगली गोलंदाजी बघायला मिळते ऋतिक याची, एक युवा यंग बॉलर ऋतिक निव एकविरा पिंपळनेर संघाचा। पुन्हा एकदा सज्ज होणारे बॉलिंग मार्कवर दीपक सामना करण्यासाठी सज्ज झालेला आहे। चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक दक्ष, चांगलं क्षेत्ररक्षण, क्विक थ्रो केला होता फलंदाजाचा सुदैव सेवेश होता तिथे क्षेत्ररक्षक, अतिशय रिस्की सिंगल मी तर म्हणून पूर्ण केलेली आहे ती, दीपक याने धोका पत्करला होता तिथे। या एक धावसंख्येच्या बरोबरच पहिल्या षटकाचा खेळ देखील संपुष्टात आलेला आहे, धावसंख्या धावपलकावर एक बाद नऊ। चला टीम मीटिंग करू नका निव एकविरा पिंपळनेर, क्षेत्ररक्षण आपलं लावून घ्यायचं आहे। नऊ धाबा म्हणजे पहिल्या षटकामध्ये बॅकफूटवर बघायला मिळते स्वयंभू पायगाव संघ।
58 धावांची अजून आवश्यकता आहे। खूप लांब पल्ला गाठायचा आहे, दिल्ली बहुत दूर आहे। अजून मित्र महिन्यात 18 चेंडू आणि 58 धावा असं लक्ष्य आहे। दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होणार बॉलिंग मार्कवर नयन। पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र जी पॉवरफुल सुरुवात करायला पाहिजे होती ती सुरुवात बघायला मिळालेली नाही स्वयंभू पायगाव संघाकडून। या उलट पॉवर दाखवली ऋतिक याने, महत्त्वाचा एक मोहरा आपल्या संघाला टिपून दिला जितूयाच्या रूपामध्ये। धाव फक्त खर्च केल्या 9। चेंडू मात्र सोडून दिले, पंचांचा इशारा येतो, व्हाइट बॉल दिशाहीन चेंडू आहे। मिळेल एक अवांतर धाव, धावसंख्या वाढते 10। स्वेअर चेंडू होता, उजवी एष्टीच्या खूपच बाहेर जाणारा। नयन एक वेगवान गोलंदाज राईट आर्म ऑफ द विकेट। चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही, निश्चितच थर्ड मॅनला चेंडू जाते। एक धाव कंप्लीट केलेला आहे, क्विक थ्रो। बघा जितू याला बाद केल्यानंतर एक नवीन ऊर्जा बघायला मिळते निवे किंवा पिंपळनेर संघामध्ये। धावसंख्या वाढते धावपलकर 11। पुन्हा एकदा सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर नयन। सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे फलंदाज नितीन। नितीन मात्र एक युवा तडाखेबंद फलंदाज आहे। क्लीन बॉल, डांडी गोल, परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर फलंदाज बाद। इथून मात्र सामना जर जिंकायचा असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, शर्तीचे प्रयत्न करावे लागतील। विशेष करून दीपक याच्याकडे क्षमता आहे। जितू बाद झाल्यानंतर निश्चितच पंचांचा नो बॉलचा इशारा येतो। बिमर चेंडूची फेक केलेली आहे, मिळेल एक अवांतर धाव, धावसंख्या वाढते धावपलकर 14।
दीपक याला फॉर्म मध्ये यावं लागेल निश्चितच, कारण अतिशय महत्त्वाचा सामना आहे, कारण दीपक याच्याकडे देखील क्षमता आहे मोठे पटके खेळण्यामध्ये, हा देखील एक माहिर आणि निश्चितच त्याच्याकडे ॲबिलिटी आहे ती त्याला सिद्ध करून दाखवावी लागेल या सामन्यामध्ये। चेंडू बॅटच्या पट्ट्यात, येस बघूया, जोरदार अपील केलेलं आहे पण एक्झॅक्टली तिथे काय झालंय, फ्रीट फ्रीट बॉल होता तिथे, यस फ्रीट बॉल होता, बघा काय जल्लोष बघायला, सेलिब्रेशन बघायला मिळालं, पण फ्रीट मुले वाचलेले आहे, जल्लोष जरूर केला होता कॉट बियंडचा, मला तर वाटतं तिथे फलंदाज झेल घेतला एसटी रक्षकाने, पण अशा मोमेंट्सला कधी कधी क्षेत्ररक्षक गोलंदाज तसेच फलंदाज देखील विसरून जातात। निर्धाव चेंडूची समाप्ती, दोन षटकांचा खेळ संपलेला आहे, धावसंख्या धावफलकावर 14, 12 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता आहे आता, मात्र इथून दे दनादन फलंदाजी करावी लागेल, षटकार चौकारांचा पाऊस पाडावा लागेल, धावांची उधळण करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी। एकूण आपण जर सामन्यावर जर नजर टाकली, विचार केला सामन्याचा, तर खूप मजबूत स्थितीमध्ये बघायला मिळते नीव एकविरा पिंपळनेर ए हा संघ, 12 चेंडू 53 धावा, सागर तिसऱ्या षटकासाठी सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर, सामना करेल फलंदाज धीरज जो खेळते एक या धावसंख्येवर, दीपक खेळतोय आतापर्यंत 6 चेंडूंचा सामना केलेला आहे 3 धावांवर, जितू बाद झाला 0-वर, त्यानंतर नितीन देखील स्वस्तामध्ये बाद झाला वैयक्तिक 6 या धावसंख्येवर, संघ खूप अडचणीमध्ये आहे आणि आता मात्र नितांत गरज आहे संघाला विजय मिळून देण्याची, ती धीरज आणि फलंदाज दीपक खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी असेल या दोन फलंदाजांवर, 12 चेंडू 53 धावांची आवश्यकता आहे। चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही, निश्चितच शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, डॉट बॉल फाईन डिलिव्हरी, आता मात्र 11 चेंडू शिल्लक आहेत आणि तब्बल 53 धावांची आवश्यकता, खूपच कठीण लक्ष्य आहे, पण क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत काहीही घडू शकते, 11 चेंडू 53 धावा असं समीकरण बाकी राहिलेलं आहे। चेंडू प्रॉपर बॅटवर घेता आला नव्हता, चेंडू येतो डीप मिड ऑनला, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक झेपावतोय, फक्त एकच धाव मिळेल, एक आणि दोन धावांनी काहीही साध्य होणार नाही, एकेरी दुहेरी धावांनी काहीही साध्य होणार नाही तुम्हाला, इथून सामना जिंकण्यासाठी षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल, हिट आउट आहे गेट आउट डू अँड डाय सिच्युएशन आता न्यू मिलन सॉरी स्वयंभू पायगाव संघासाठी, 40+ संघ आहे मित्रांनो। चेंडू मात्र बॅटच्या पत्त्यात येत नाही, निर्धाव चेंडू जातोय, न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाचा कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय, एकूण चेंडू शिल्लक आहेत 9 धावांची आवश्यकता आहे, 52-52 9 गेंदे बच्चे आहे, 52 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही, दीपक मडवी आता मात्र खरोखर धावांसाठी स्ट्रगल करतोय खेळपट्टीवर, झगडताना धावांसाठी झुंजताना त्याला बघायला मिळते आपल्याला खेळपट्टीवर, आता मात्र इक्वेशन चेंज झालेले, 8 चेंडू आणि 52 धावा, अतिशय अशक्यप्राय आव्हान आहे, 8 चेंडू 52 धावा, चांगली गोलंदाजी सागर याची, चेंडू मात्र अगदी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, बघा फक्त एकच धाव मिळेल, 7 चेंडू आणि 51 धावा, 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 51 धावांची आवश्यकता आहे आता मात्र, जवळजवळ विजयाचा सुगंध दरवळताना नीव एकविरा पिंपळनेर ए संघाच्या गोटामध्ये सुस्वागतम 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 दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे सन्माननीय श्री सिद्धेश कपिल पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे, साहेब मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय, वेलकम वेलकम वेलकम।
माजी सरपंच ग्राम पंचायत हायवे दिवे सिद्धेश कपिल पाटील साहेबांचं आगमन झालेलं आपलं मी पुन्हा एकदा शाब्दिक शब्द सुमनांनी एकवीरा ग्रुप हायवे दिवे संघाच्या वतीनं सरपंच उपसरपंच चषक 2022 या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतोय। षटकाराच्या मदतीने षटकाची देखील समाप्ती झालेली आहे। धावसंख्या धावपळकर 22, 6 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता आहे। आता मात्र निश्चितच अतिशय खडतर आणि कठीण लक्ष्य आहे, कारण जवळजवळ मिशन इज इम्पॉसिबल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। 6 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता आहे। सामन्यावर घट्ट पकड, मजबूत पकड निर्माण केलेली आहे न्यू एकवीरा पिंपळनेर ए या संघाने। काय गोलंदाजी केली ऋतिकेने, पॉवर प्लेच्या षटकामध्ये 9 धाबा खर्च केल्या, एक गडी नयन्याने 5 धाबा खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी बघायला मिळाली, फक्त एक गडी बाद केला। त्यानंतर सागर याने तिसऱ्या षटकामध्ये फक्त 8 धाबा खर्च केलेल्या कमालीची गोलंदाजी बघायला मिळते। शेवटचा अंतिम षटक घेऊन ते गोलंदाज धीरज चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही, निश्चितच मिडॉनला चेंडू जाते, फक्त एकच धाव मिळेल। 5 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता। पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर मंगेशजी पाटील, आपलं हार्दिक स्वागत। बघा जोप्रा आर्चर या नावाने परिचित आहे। न्यू एकवीरा पिंपळनेर हा संघ आता मात्र विजयाच्या तयारीमध्ये आहे। न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाचा संघ नाही, आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे। चेंडूला टोलवलेलं आहे, फक्त एकच धाव मिळेल। जोफ्रा आर्चर या नावाने परिचित आहे। न्यू सिद्धिविनायक अंजूरचा कॅप्टन, आपण या लवकर, विनंती असेल। मित्रांनो बघा तुम्हाला माहिती देईन त्याच्याविषयी, चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात देत नाही, बनाना स्विंग त्याचा खूपच प्रसिद्ध असा चेंडू आहे। दोन चेंडू शिल्लक आहेत आता विजयाच्या तयारीमध्ये आहे। निश्चितच हे दोन चेंडू टाकून निश्चितच विजय, मात्र थोडासा विजयाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय दीपक द्वारा। षटकार एक चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता। हा चेंडू टाकून औपचारिकता पूर्ण करायची आहे। अजून एक धमाका षटकार आणि ह्याच बरोबर हा सामना जिंकलेला आहे। तब्बल 21 धावांनी हा सामना जिंकलेला आहे। अभिनंदन 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 न्यू एकवीरा पिंपळनेर ए। हार्ड लक टफ लक स्वयंभू पायगाव, हार्ड लक जितू, हार्ड लक दीपक, हार्ड लक धीरज नितीन, ऑल टीम। बघा आमच्याकडे नक्कीच कॅश जमा होती, षटकार किंवा चौकारांची हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक नाही आली आहे, सो जी कॅश जमा केली ती घेऊन जा, विनंती असेल नक्कीच। अर्थातच धर्मवीर अध्यक्ष नक्कीच निलेशजी भोईर यांच्या माध्यमातून आय थिंक कॅश होती, सो दादा आपण घेऊन जा। तर सामनावीर ठरलेला आहे सामन्याचा सचिन गायकवाड। तत्पूर्वी नाणेफेक करण्यासाठी दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे। न्यू एकवीरा पिंपळनेर संघाचा संघनायक आणि न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाचा संघनायक आपण ताबडतोब टॉस बॉक्स मध्ये यायचे।
नाणेफेक करण्यासाठी ताबडतोब यायचं आहे न्यू सिद्धिविनायक अंजूर. सो मानदमाश जाऊया. फर्स्ट ऑफ ऑल सचिन गायकवाड आपल्याला विनंती असं म्हणून या मानदमाश आपण धर्मान देणार आहोत. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय भिवंडी आगरी महोत्सवचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय विश्वभाऊ म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मान ऑफ द मॅचची ट्रॉफी सर्वप्रथम इथं सचिन गायकवाडला देणार आहोत. भरपूर चांगली बॅटिंग धर्मान त्याच्या माध्यमातून झाली आणि कॅब आपण सन्माननीय सुदेशजी पाटील साहेब अर्थात आज केंद्रीय मंत्री साहेब अर्थात कपिलजी पाटील साहेब यांचे सुपुत्र आहेत त्यांच्या शुभेच्छा आपण कॅब देईल त्यांना आपण ट्रॉफी देतो. त्यानंतर आपण कोल्ड्रिंक देतो कल्पीजी पाटील यांच्या शुभ हस्ते. सो इथं अभिनंदन पुन्हा एकदा सचिन गायकवाड अभिनंदन टीम अभिंपल्लर. लगेच आपण टॉस करून टॉससाठी जयवंतजी पाटील सर उपस्थित आहेत. थँक्यू. तर नाणेफेक करण्यासाठी मी माजी सरपंच ग्रामपंचायत हॅबे दिबे सिद्धेश कपिल पाटील साहेब आणि संस्थापक अध्यक्ष आगरी महोत्सव सन्माननीय श्री विश्वभाऊ म्हात्रे साहेब दोन्ही मान्यवरांना विनंती करणार आहे. आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचंय. सो नक्कीच आपण कॅश प्राईज देखील देणार आहोत. नक्कीच नक्कीच निलेशजी भुईर यांच्या शुभ असते आपण नक्कीच यांच्याच माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राईज इथं दरम्यान सचिन गायकवाडला देतो. सो अभिनंदन पुन्हा एकदा. लगेच टॉस करू. पाटील सर नक्कीच उपस्थित आहे टॉस बॉक्स मध्ये. सन्माननीय भिवंडी आगरी महोत्सवचे संस्थापक अध्यक्ष विश्वभाऊ म्हात्रे साहेब यांच्या शुभ असते टॉस केला जाईल. बघा पाहुण्यांच्या माहितीकरता कॉईन स्पेशल बनवण्यात आलेले आहे. एक कॉईनची बाजू आहे एकविरा ग्रुप हॅवे दिवे आणि दुसरी कॉईनची बाजू आहे सरपंच उपसरपंच चषक 2022. सरपंच उपसरपंच चषक 2022 असा कॉल होता आणि नाणेफेक संपन्न झालेली आहे. मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचा. आपला आम्ही खूप खूप आभारी आहोत न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाच्या संगणकाने नाणेफेक जिंकलेले. फक्त आपला निर्णय सांगायचा आहे. फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी 5 रन केलेले आहे. नीव एकविरा पिंपळनेर या संघाला. दोन्ही संघांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. मी आपणच घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. मी नंदू पाटील यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांचे सुपुत्र सिद्धेश कपिल पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. माजी सरपंच ग्रामपंचायत हॅवे दिवे सिद्धेश कपिल पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान केला जातो. व्यासपीठावर शॉल बुके आणि या स्पर्धेचे एक अविस्मरणीय आठवण म्हणून एक आकर्षक सन्मान चिन्ह दिला जात आहे. त्यानंतर कल्पितजी पाटील यांना देखील सन्मानित केलं जाणार आहे नंदू पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर केतनजी पाटील यांना देखील सन्मानित केलं जाणार आहे. मी पप्पू म्हात्रे आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. त
त्यानंतर सागरजी मात्रे यांना देखील सन्मानित करायचे आहे। मी पप्पू मात्रे पुन्हा एकदा आपणास विनंती करणार आहे, आपल्या शुभहस्ते त्यांना सन्मानित करायचे आहे। सागरजी मात्रे यांना सन्मानित केले जात आहे व्यासपीठावर। सरा टीम सिद्धू ने कंजूर फिल्डिंग लावंगे आणि सलामीची जोडी लवकर पाठवा टीम पिंपलनेर। त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक हैबे दिबे संतोष पाटील यांना देखील सन्मानित केले जाणार आहे। संतोष पाटील यांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान केला जात आहे। मी पुन्हा एकदा विनंती करणार आहे, राहुल मात्र आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करत आहे। चला मास सुरू करायची विनंती असेल। सलामीची जोडी प्लीज पाठवायची विनंती असेल। इथे नक्कीच पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत असेल, जे प्रेक्षक आमच्यासोबत युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेत आणि जे प्रेक्षक नक्कीच इथनं आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आले, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत। चला सलामीची जोडी टीम पिंपलनेर प्लीज लवकर पाठवा। बघा तुम्हाला फक्त 20 मिनिटं असतील चार ओव्हरसाठी, ही गोष्ट देखील लक्षात ठेवा, चार ओव्हरसाठी फक्त 20 मिनिटं असतील, 20 मिनिटांमध्ये तुम्हाला चार ओव्हर कम्प्लीट करायचे आहेत। मॅच सुरू करूया टीम निश्चित देवनायक अंजूर। कालच्या दिवसामध्ये काल काय खेळ दाखवला या टीमने, तब्बल 6 बॉल साधा बॉल डिफेंड करून सेमी फायनलमध्ये इथनं एंटर झालेत आणि आता इथनं ही मोठी मॅच टीम न्यू एक्युरा विंबल्डन ए क्रिकेट संघाचा क्रिकेट देखील आजच्या दिवसामध्ये आपल्याला हाय क्वालिटीचा दमान पाहायला मिळाला। सर विनंती असेल टीम पिंपलनेर सलामीची जोडी प्लीज पाठवा। सो इथनं बघा चौकारांना आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी तब्बल न्यू एक्विरा पिंपलनेर च्या प्रत्येक बॅट्समनसाठी संधी आहे। सिक्सर किंवा फोर हॅट्रिक कंप्लीट केली तर नक्की धर्मवीर ग्रुपचे अध्यक्ष अर्थातच सन्माननीय निलेशजी भोईर यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राईज असेल। चार ओव्हरची मॅच आहे। सो पुन्हा एकदा दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा। नक्की ज्यावेळेस स्कोरवर आज विचार केला तर सध्या त्यांनी तिसरे दिवस म्हणजे आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, बट गेल्या 3 दिवसामध्ये आमच्यासोबत विशालजी नाईक यांचं देखील भरपूर चांगला वर्क आपल्याला पाहायला मिळाला, भरपूर चांगली स्कोरिंग भूमिका त्यांनी देखील नक्कीच पार पाडली। आणि गेल्या 4 दिवस नक्कीच आपण विचार केला जयवंतजी पाटील सरांचा सुमधुर आवाज तुम्ही धर्माने या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकला। सो मॅच सुरू करूया। इथं पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज दरम्यान आला पहिला बॉल फुल टॉस ऑन साइड ला स्ट्रोक वर शॉट कॅच सुरुवात केली आहे। पहिल्याच बॉल वरती बॅट्समन विजय गायकवाडच्या बॅट मन येतो या इनिंगचा हा पहिला धमाका षटकार। थँक्यू डीजे थँक्यू। बघा इथं प्लेयर्स पवेलियन मध्ये फक्त टीमचे 11 खेळाडू आणि तुमचा अगर कोच असेल तर फक्त 12, बाकी सर्व प्रेक्षकांनी प्लीज खाली उतरा विनंती असेल। पुढचा बॉल आणखीन एक लेफ्ट स्ट्रोकच्या गॅप शॉट सिलेक्शन आहे, फिल्डरला बीट केलं, विकीने चेस तर करतील बट फक्त इथनं बॉल देखील बघा निघून गेला। काय सुरुवात केली आहे, पहिल्या बॉलवर षटकार, दहा अंतर येतोय चौकार, धाव फळक आता 10 वरती जाऊन पोहोचला। अरे विजय गायकवाड नक्कीच या जो खेळाडूचा दर्जा आहे ना भरपूर चांगला, अशा दिवसामध्ये काय क्रिकेट दाखवला इतका मी तर म्हणेन भरपूर क्रिकेट नक्कीच टीम पिंपलनेर साठी नक्कीच विजय गायकवाड खेळलेत आणि इथनं त्यांचा जो अनुभव आहे ना तो देखील इथनं उपयोगी पडतो टीम पिंपलनेरला। षटकारला त्यानंतर चौकार, आणखीन एक आडवा बाट नाही खेळायचा होता, अपील तर केली जाते लाऊड शाऊट बट इथनं नक्कीच
नॉट आउट का इशारा दमन आम अंपायर देखी करता हा देखी डॉट बॉल असेल पहिल्या बॉल वरती कैच स्ट्रोक आला सिक्स होता फोर होता हा डॉट बॉल दमन अपने ई ये दिसतो इतने देखी लोअर फुल टॉस बॉल ऑन साइड टर्न गेला गैप मोटी है फिल्डर है मिस फील्ड मिस्टेक क्रिकेट मध्य मैं मन तो ना यू डू द मिस्टेक यू ऑलवेज पे द प्राइस चुकी माफी नहीं है बॉल गेला बाउंड्री लाइन पलीक है एक चौकार नक्कीच तब्बल जर आपण विचार केला तर चौकार म्हणजे धावफळक आता 14 वरती जाऊन पोहोचला विजय गायकवाड लास्ट मॅच मध्ये 0 वर बाद झाले पण या मॅच मध्ये हा खेळाडू मैदानाच्या आत मध्ये छाप सोडतो हा देखील फुल टॉस आहे अंपायर नक्कीच आपण जर विचार केला तर इतना फुल टॉस बॉल यस फुल टॉस इट्स फेअर डिलिव्हरी यस इट्स फेअर डिलिव्हरी फक्त ही सिंगलच असेल मगर चौकार हट्रिक निलेशजी भोईर माध्यम 1000 रुपये षटकार हट्रिक तब्बल 3000 रुपये काय फिल्डिंग दाखवली इतना स्वतः गोलंदाज है बट अजून देखील डिसिजन आला नहीं है डिसिजन पेंडिंग है डिसिजन आला नहीं है बट कौतुक करू काय एफर्ट पाहायला मिळाला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये काय फिल्डिंग इतना रोहित पहिल्या ओव्हर मध्ये गोलंदाजी करतो लाजवाब एफर्ट पाहायला मिळाला आणि इतना मी म्हणेल ना जो हा जो एफर्ट राहिला चर्चा तर झाली अंपायर्स मध्ये आणि आता डिसिजन देखील येईल आणि डिसिजन आहे फिंगर अप विकेट गेली व्हॉट अ एफर्ट कॅच ऑफ द टूर्नामेंट रोहित लागतो हा पहिला झटका बॅट्समन नयन गायकवाडच्या स्वरूपामध्ये टीम न्यू एक्विरा वेम्बलर ए क्रिकेट संघाला
इतना कुणाल गायकवाड़ क्रमांक चार वरती थोड़े चेंजेस के लिए क्रमांक तीन वर सचिन गायकवाड़ आला क्रमांक चार वर कुणाल गायकवाड़ पुढचा बॉल सचिन साठी हा बॉल व्हाट अ शॉट स्टैंड एंड डिलीवर बॉल देखी डिलीवर केला स्टैंड मध्य षटकार भरपूर चांगला स्ट्रोक सचिन गायकवाड़ जितक कौतुक करू ना तितक कमी है प्रत्येकी मैच मध्य खेलाड़ू अपने टीम सा महत्वाची नॉक इतने साकार मोटी मैच है मोटा खेलाड़ू इतना दरमान इतना सुरुआत देखी संदर्भा ने के लिए षटकार ठोकला धाव फलक आता 21 ऑन बोर्ड लॉस ऑफ टू विकेट्स इतना बघा सुदर्शन आता चैलेंज देखिए भरपूर मोटा सचिन गायकवाड़ समोर जर अपन विचार के तब्बल एक उड़ाला है बट या वेस मिस टाइमिंग है बॉल अवे मध्य माशी गोल्डन विकेट कम बैक के सुदर्शन ने तो देखिए मैदान आज मध्य संगत कि सचिन जर शेर तो मी देखी सवा शेर काड़ी या मैच की सर्वात महत्वा विकेट सचिन गायकवाड़ बैक टू द डगआउट क्रिकेट मध्य समीकरण तुम्हारा नेहमी पाहायला मिळतं आणि मी नेहमी म्हणतो कि क्रिकेट असा खेल है ना जितना सांगायची गोष्ट अशी असते कि अर्ज से फर्ज तक आने में देर नहीं लगती एक क्षणाला बघा तुम्ही तुमच्या टीम साठी हिरो असता तर दुसऱ्या क्षणाला तुम्ही झीरो षटकार ठोकला त्यानंतर सुदर्शनवर भरपूर सारे प्रश्न इथे नक्कीच उचलले गेले होते मग त्यानंतर इथे सचिन गायकवाडची विकेट काढून त्याने देखील त्याच्या मध्ये असलेली गुणवत्ता स्किल इथे मैदानाच्या आत मध्ये दाखवला आता बघा मी कुठे ना कुठे ही विकेट काढून ना इतना एक मजबूत स्थिति मध्य सदाच्या कडेला जर आपण बघितलं तर निश्चित विना कंजूर अजून देखील कुणाल गायकवाड मैदानाच्या आत मध्ये त्याची साथ देण्यासाठी शिवेशित क्रमांक 5 वरती मैदानाच्या आत मध्ये आला टीम एकविरा मानकुले आपण देखील रिपोर्टिंग करायची शिवेश साठी बॉल हेलिकॉप्टर उड़वायचा होता प्रॉपर कनेक्शन नहीं है लॉन्ग वाला फील्डर आहेत इतना दरमान जर आपण विचार केला तर एक सिंगल तुम्हाला या बॉल वरती येताना दिसेल नक्की जर या स्पर्धेचं जर विश्लेषण आपण केलं तर दुसऱ्या दिवसामध्ये सेमीफायनल मैच मध्ये टीम भाटालेला पराभूत करून टीम एकविरा पिंपळनेर मेगा फिनाले मध्ये इंटर झाली आणि नक्कीच एकविरा मानकुले माफीस होता इतना सेमी फाइनल ची मैच टीम पिंपळनेर अपने खेलता दिशे अगेंस्ट इतना जर अपन विचार के लाइन चुकी ची है बाहर सा बॉल है व्हाइट बॉल सा इतना दरमान इशारा है तो टीम एकविरा मानकुली का क्रिकेट देखी भरपूर चांगला अपन दरमान दुसरा दिवसा मध्य बगित विनीत माली असो वैभव माली ऑल प्लेयर ने इम्प्रेसिव कामगिरी दिवसा मे नक्की दाखवली कालच्या दिवसामध्ये न्यू सिद्धिविनायक अंजूर आणि आजच्या दिवसामध्ये टीम न्यू एकविरा पिंपळनेर दरम्यान तुम्हाला मैदानाच्या आत मध्ये खेळताना दिसतीय सेमीफायनलची मॅच आहे इथे कोणती टीम अस्तित्व कायम ठेवले या स्पर्धेमध्ये कुणाल गायकवाड साठी बॉल स्ट्रोक मिस टाइमिंग आहे बॉल अवे मध्ये फिल्डर आहेत उपस्थित टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर ने काय कमबॅक केला स्ट्रॉंगली या मॅच मध्ये वापस आलेत कारण जर विचार केला तर पहिल्या ओव्हर मध्ये 15 गेल्या होत्या एक विकेट काढली होती पण त्यानंतर इथे या ओव्हर मध्ये सुदर्शन कौतुक करू सचिन गायकवाडची विकेट आली त्यानंतर विचार करू विजय गायकवाडची विकेट देखील याच ओव्हर मध्ये आली आणि कुणाल गायकवाडची देखील महत्त्वाची विकेट इथे या ओव्हर मध्ये काढली आहे बाद गोलंदाज सुदर्शन ने
उजव्या स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा। आणि इथं व्हाईट बॉल आला आणि धावफळक तब्बल आता 38 वर जाऊन पोहोचला। पुढचा बॉल फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केला, गॅप भरपूर मोठी आणि गॅप इथनं भेदला बॅट्समन ऋतिक मात्रेच्या बॅट मध्ये। अंतिम ओव्हर मध्ये हे निर्णायक स्ट्रोक आहेत, महत्वपूर्ण रन्स चौकार येतो। विनायक अंजूर भरपूर सारे पाठीरा के इतना दरमियान पहाला मिलता अर्थात जो मानकोली टीम फाइनल मैच मध्ये बॉल अवेलेबल करून द्यायचा ग्राउंड मध्ये। इतना नक्की मैच पुनः एकदा सुरू केली जाते। लास्ट बॉल वर चौकार, स्कोर कार्ड तब्बल आता 42। अजून देखील बघा जर आपण विचार केला तर 3 बॉल बाकी आहेत, 42 बनलात। पुढचा बॉल हा बॉल ऋतिक साठी मिस टायमिंग, बॉल अवे मध्ये कव्हरचे फिल्डर इथन प्रयत्न करतील आणि कोणतीही मिस्टेक इथन होणार नाही। आणखीन एक विकेट दरम्यान इथन काढली जाते गोलंदाज प्रतीक्षा माध्यमातून अंतिम ओव्हर मध्ये। विकेट गेली ऋतिक मात्रेशी, अजून देखील बघा 2 बॉल बाकी असतील। तब्बल धावफळक झालं बघितलं 42। असं नाही की रन्स खराब आहेत, रन्स चांगले, 4 ओव्हरच्या मॅचच्या अनुषंगाने 42 एक चांगला टोटल आहे। बट तरी सुद्धा विषय असा आहे की समोर टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर खेळती आहे, भरपूर चांगली बॅटिंग लाईनअप या टीम कडे आहे। सो त्या अनुषंगाने या रन इथन मी म्हणे ना पुरेपूर असतील का, पण अजून देखील 2 बॉल बाकी आहेत। चला प्लीज फास्ट केला टीम सिद्धिविनायक अंजूर, भरपूर वेल खर्च करतात, आपण आमच्या अंबार देखील सूचना देतात थोडं फास्ट केला तुम्ही, प्रत्येकी बॉलला इतका वेल खर्च कराल तर इतना प्लीज थोडं फास्ट केला। स्ट्रायकरला बॅट्समन सागर आहेत। पुढचा बॉल हाफ ट्रॅकर हुक करायचा होता, नॉन स्टॉप रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो आणि बघा आउटफील्ड देखील किती फास्ट या शेवटच्या चरणाला ना, या इम्पॉर्टंट आणि क्रुशियल रन्स बॉल गेला नॉन स्टॉप रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार। भरपूर चांगला स्ट्रोक चौकार दरम्यान तुम्हाला इथं येताना दिसतं आणि हे जे लास्ट ओव्हरचं जर आपण विचार केला तर 2 चौकार आलेत आणि कुठे ना कुठे ना हे 2 चौकार ना इम्पॉर्टंट होते। स्पेशली जवळ फलकावरती शेवटचा बॉल असेल या पहिल्या इनिंग मधला। डाऊन द लेग साइड आणि आणखीन एक मिस्टेक, व्हाईट बॉलचा इशारा आला आणि प्लस 22 ची एक सिंगल देखील गेली आहे, म्हणजे 1+1 या अशा 2 धावा असतील। या ज्या एक्स्ट्रा रन्स चालल्यात ना बघा, सेमी फायनलची मोठी मॅच आपण खेळतात, इथं एक मिस्टेक ना तुम्हाला ही स्पर्धा सोडण्यास भाग पाडू शकतं। कारण आपण बघितलं की एक रन देखील भरपूर सारा मॅचेस आपण चेंज होताना बघितल्यात आणि त्या क्षणाला या 2 इम्पॉर्टंट रन्स व्हाईटची एक आणि एक 22 ची एक सिंगल दमान येताना दिसली। शेवटचा बॉल असेल स्ट्रायकर एंडला, बॅट्समन आता तुम्हाला विवेक पाहायला मिळतील।
शेवटचा बॉल शेवटचा बॉल देखील मिस्क्यू शॉट बॉल अवे मध्ये आहे स्वतः गोलंदाज इथं प्रयत्न करतील आणि अंतिम बॉल वर देखील इथं गोलंदाज प्रतीकला मिळाली आहे विकेट पहिल्या इनिंगची समाप्ती इथं दरम्यान झाली आहे बनला तर 43 आणि ही सेमीफायनल मॅच जिंकून फायनल मध्ये इंटर होण्यासाठी टीम सिद्धिविनायक अंजूरला बनवाव्या लागतील रन्स 49 चला लगेच टीम पिंपलनर देखील फिल्डिंग लावून घ्या जर्माना होतील की नाही कोणती टीम इतना मेगा फिनाले मध्ये टीम मानकोली सोबत दरम्यान आपल्याला नक्की जर फायनल मॅच खेळताना दिसेल पण ऐकूया या डब्यातील सेकंड इनिंग मध्ये जयवंजी पाटील सरांना आणि या जर्मान शुभागमन होतं सन्माननीय अर्थात हवे दिवे गावशे अर्थात एक अष्टपैलू खेळाडू 40+ एक भरपूर चांगले खेळाडू कपिलजी म्हात्रे साहेबांचं देखील शुभागमन झाला सो दादांचं देखील हार्दिक स्वागत असेल धन्यवाद विशाल पाटील व्यासपीठावर नुकतंच आगमन झालेलं आहे 40+ हायवे दिवे संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आहेत कपिल म्हात्रे साहेब आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो आपण जी स्पर्धा पाहतात अतिशय भव्य दिवे अशी स्पर्धा आहे स्वर्गीय भाऊ नानू पाटील यांच्या स्मरणात एकवीरा ग्रुप हायवे दिवे आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2022 या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आहे आणि बघूया हा दुसरा सेमीफायनलचा सामना आहे दुसरा उपांत्य फेरीचा सामना निव एकवीरा पिंपळनेर ए आणि निव सिद्धिविनायक अंजूर या दोन संघांमध्ये आपल्याला बघायला मिळते लक्ष ठेवलेले अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी तब्बल 49 धावांचं लक्ष आहे निव सिद्धिविनायक अंजूर या संघाला सामना जिंकण्यासाठी मित्रांनो खरोखरच ह्या स्पर्धेसाठी लाख मुलाचं आम्हाला योगदान लाभलेलं आहे एकवीरा ग्रुपच्या अध्यक्ष हायवे दिवे चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे रवींद्र पाटील साहेब त्यानंतर उपाध्यक्ष उमेश भाऊ पाटील साहेब आणि संपूर्ण ग्रामपंचायत कमिटी हायवे दिवे यांचं लाख मुलाचं आम्हाला योगदान लाभलेलं आहे तसेच विद्यमान सरपंच सहभागीवती आरतीताई परेश पाटील आणि उपसरपंच अजित वसंत म्हात्रे भव्य दिवे अशी स्पर्धा बघायला मिळते बघूया 49 धावांच्या लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे होतो अंतिम फेरीत धडक मारलेली आहे संघ एकवीरा मानकोली संघाचा जबरदस्त परफॉर्मन्स राहिला आणि त्या संघाने अंतिम फेरीत धडक मारलेली आहे बघूया चालू सामन्यामधून कोणता संघ अंतिम फेरीत धडक मारतोय एकवीरा मानकोली संघाला टक्कर देण्यासाठी सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना निव सिद्धिविनायक अंजूर या संघाची ही सलामीची जोडी विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत पिंपळनेर ठाकराचा पाडा बंडू पाटील यांनी देखील निव एकवीरा पिंपळनेर संघाला तसेच आयोजनाला नियोजनाला बेस्ट कॉम्प्लिमेंट दिले आहेत आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये बंडू पाटील विद्यमान सरपंच प्रीतम आणि भूषण सलामीवीर खेळपट्टीवर तर पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक घेऊन येते गोलंदाज ऋतिक दरम्यान इथे शुभ आगमन झालेलं आहे ते विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत पिंपळनेर ठाकराचा पाडा बंडू पाटील साहेब आपण कुठे प्रेक्षकामध्ये असाल तर व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आपलं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत सरपंच उपसरपंच चषक 2022 या स्पर्धेमध्ये एकवीरा ग्रुप हायवे दिवे संघाच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत
मिस टाइम फटका बघूया क्षेत्ररक्षक झेपावते संधी आहे तिथे गुड कॅच पहिला फलंदाज बाद होते परतीचा प्रवास करावा लागेल फलंदाजाला फलंदाज बाद होते खेळी संपुष्ट दलले ती भूषण ये जी विकेट आपल्या संघाला मिळून दिलेला आहे गोलंदाज ऋतिक येणे निश्चितच व्यासपीठावर शुभ आगमन झालेलं आहे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ग्रुप ग्रामपंचायत पिंपळणे ठाकराचा पाडा नंदोजी पाटील आपलं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत एकविरा ग्रुप हायवे दिबे संघाच्या वतीनं सरपंच उपसरपंच चषक 2022 च्या स्पर्धेमध्ये चेंडू मात्र अतिशय चांगला फटका आहे गॅप मध्ये खेळलेला आहे क्षेत्ररक्षक झेपावतोय गुड फिल्डिंग कमालीची फिल्डिंग बघायला मिळते सचिन द्वारा निश्चितच आपल्या संघासाठी दोन धाव वाचवते जबरदस्त एफर्ट्स बघायला मिळाला या दोन धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर तीन पुन्हा एकदा ऋतिक सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओवर द विकेट चेंडू मात्र बघूया चांगला लॉफ्ट गेलेला आहे लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जाणारा टिपिकल पॉवर प्लेचा फटका खेळला होता इनफील्डच्या वरून गुड शॉट फंटास्टिक स्ट्रोक फोर रन्स या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर सात अतिशय जबरदस्त फटका खेळला होता प्रीतम मागदे मिड ऑफच्या डोक्यावरून खेळला होता आणि लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जाणारा एक दर्जेदार चौकार पुन्हा एकदा सज्ज होते ऋतिक चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही जागेवरूनच लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता अतिशय चांगला चेंडू अगदी यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकला होता ब्लॉक होल मध्ये फक्त मिळेले एकच धाव एक रिस्की सिंगल पूर्ण केलेली आहे या एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर आठ दरम्यान शुभ आगमन होत आहे एकविरा ग्रुपचे अध्यक्ष रवींद्र पाटील साहेब आपलं हार्दिक स्वागत तसेच शुभ आगमन झालेलं आहे देवानंद बुवा पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे साहेब आपलं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत झेल आणि फलंदाजाचा संपला खेळ फलंदाज बाद होते खेळी संपुष्टात आलेली आहे षटकाचा देखील इथे खेळ संपलेला पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे धावसंख्या धावपलकावर आठ दोन गड्यांच्या मोबदल्यात एक खराब सुरुवात आहे न्यू सिद्धिविनायक अंजुरे संघाजी इतवारजी मात्रे आपलं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत व्यासपीठावर नुकतंच शुभ आगमन झालेलं आहे एकविरा ग्रुपचे अध्यक्ष रवींद्र पाटील साहेब आणि ब्राह्मणदेव प्रतिष्ठान हायबे दिबेचे अध्यक्ष आहेत देवानंद बुवा पाटील साहेब आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर नयन पाटील चेंडू मात्र काय फटका खेळलेला आहे अतिशय धमाकेदार बिग ब्लास्ट षटकार
टप्प्याचा चेंडू होता आणि चेंडूची लाईन लवकर ओळखली आणि काय फटका खेळलेला आहे. ताकदवर शक्तिशाली स्ट्रोक, परफेक्ट टायमिंग, चेंडूवरची नजर, ताकद आणि प्लेसमेंट, सर्वच गोष्टींचा मिलाप झाला. स्वीट वाईज देखील आला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने वाढते. धावपलकर 14. रोहित याच्या बॅटमधून दणदणीत षटकार आलेला आहे. बॅट आणि बॉलचा जबरदस्त संघर्ष बघायला मिळतो कारण दुसरा सेमीफायनलचा सामना आहे प्रेक्षकांच्या माहितीकरिता. न्यू सिद्धिविनायक अंजूर आणि न्यू एकविरा पिंपळनेर या दोन संघांमध्ये. पुन्हा एकदा सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर नयन. सामना करेल रोहित पाटील. चेंडू मात्र सोडून दिलेला आहे. स्वेअर चेंडू आहे. पंच शिवराम वैद्य यांचा इशारा ते व्हाईट बॉल मिळेल. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या वाढते. धावपलकर 15. आता मात्र दबाव गोलंदाज नयन याच्यावर कारण बघा षटकार खाल्ल्यानंतर थोडासा दबाव त्याच्यावर बघायला मिळाला आणि चेंडू स्वेअर उजव्या एसटीच्या बाहेर जाणार. आपण बघितला व्हाईट बॉल. फुलटा चेंडू होता आणि चांगला समाचार घेतलेला आहे. चेंडू जातो ऑर्थोडॉक्स मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. काय फटकेबाजी, कमालीची फटकेबाजी बघायला मिळते. वेलकम लाईव्ह इंडिया न्यूज चे रवी वर्मा, आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. 21 धावा धावपलकावर अतिशय जबरदस्त फटकेबाजी बघायला मिळते. फटकेबाज फलंदाज रोहित पाटील याच्या बॅटमधून लगातारच्या दोन चेंडूंवर दोन घनागती षटकार पेश केलेले आहेत. हम भी किसी से कम नाही. अब ईट का जवाब पत्थर से दिया जा रहा है. ठोसास ठोसा, जशास तसं उत्तर दिलं जात आहे. टीट फोर टॅट. 21 धावा धावपलकावर. लक्ष 49 धावांचं आहे. अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी न्यू सिद्धिविनायक अंजूर या संघाला. पुष्टा चेंडू होता. ऑन साइडला टर्न केलेला आहे. चांगला फटका, चांगले धावा मिळतील. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फरार चौकार. आग ओकताना मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फटकेबाजी बघायला मिळते. 3 चेंडूंचा सामना केलेला आहे. 16 धावांवर खेळते. रनअप मध्ये बिघाड झालेला आहे. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. निम्मा पल्ला पार केलेल्या 25 धावा. अजून जिंकण्यासाठी तब्बल 24 धावांची आवश्यकता. चेंडू मात्र काय फटका खेळलेला आहे. अतिशय धुआधार बॅटिंग बघायला मिळते. वाड शॉट. चेंडू जाते काउ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. शॉट. जर हा सामना जिंकला तर अंजूर गावची A1 जोडी निलेश पाटील आणि सुकेश डाकी यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. न्यू सिद्धिविनायक अंजूर या संघाला. धावसंख्या वेगाने वाढते. धावपलकावर 31. काय फलंदाजी आहे. अक्षरशः नयनेच्या गोलंदाजीवर प्रति हल्ला चढवलेला आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी करताना फलंदाज रोहित पाटील ऑन फायर. तब्बल 22 धावांवर खेळतोय. 3 षटकार आणि 1 चौका पेश केलेला आहे. 4 चेंडूंचा आतापर्यंत सामना केलेला आहे आणि काय प्रेक्षकांचं जबरदस्त मनोरंजन करताना. जयवंत केनी यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे रोहित पाटीलसाठी. निश्चित त्यांचे मामाश्री आहेत.
काय फलंदाजी, जबरदस्त घनागाती फलंदाजी करताना आपल्या संघासाठी फलंदाज रोहित ऑन फायर। पुन्हा एकदा नयन, पुन्हा एकदा एक मोठा फटका, काय फटकेबाजी आहे, चेंडू मात्र जाते आउट ऑफ द पार्क, सिक्स रन्स, बिग हिट। धाव संख्या वेगाने भरारी घेते धावपलकावर, 37 आणि काय फलंदाजी बघायला मिळते, षटकार चौकारांची आतीच बाजी करताना धाव संख्या 37 धावपलकावर। आता मात्र सोप्प समीकरण झालेलं आहे, 13 चेंडू शिल्लक आहेत, धावांची आवश्यकता आहे 12, सोप्प समीकरण। काय फलंदाजी बघायला मिळते, रोहित अतिशय धुवाधार बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी, 28 धावांवर खेळतोय, 5 चेंडूंचा आतापर्यंत त्याने सामना केलेला आहे। आता मात्र निश्चितच न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाच्या गोटामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे, आणि का असू नये, रोहित पाटील चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी महत्वाच्या सामन्यामध्ये। नयन राईट आर्म ऑफ द विकेट, क्लीन बॉल, दांडी गोल, फलंदाज बाद होते। आता इक्वेशन थोडंसं चेंज झालेलं आहे, 10 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी। दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे, चेंडूला टोलले, व्हीच्या शेपमध्ये चेंडू येतोय, डीप मिड ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एकच धाव मिळेल। हबप हरिभक्त पारायण रमोंबुआ माली, आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये। 9 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 11। आता मात्र निश्चितच सागर चांगली गोलंदाजी करते तिसऱ्या षटकामध्ये, लेफ्ट आर्म राउंड द विकेट,
चेंडू बैट ऐसी पट्टे देत नहीं, चांगली गोलंदाजी, फलंदाजाला अगदी ओळखून चेंडू टाकला होता वाइड यॉर्कर, आता मात्र पूर्णपणे तिथे फलंदाजांना बीट करताना, चांगल्या स्पॉट वर गोलंदाजी करताना, फलंदाजा वीक झोन कुठे आहे, वीक पॉइंट कुठे आहे, त्या पॉइंट वर गोलंदाजी करताना सागर 8 चेंडू 11 धावा। चेंडू मात्र बघूया, मोठा फटका केलेला आहे, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर येतोय, स्ट्रेट षटकार। रक्षक दक्ष सेवेश मिडविकेट सीमारेश्वर झेल घेतोय फलंदाज बाद। माश कोणत्या मोमेंटला आली, 12 बॉल मध्ये 12 ची गरज असताना असं वाटलंही नव्हतं की माश या सिच्युएशनला येईल। टीम पिंपलनेर साठी आवर्जून एक गोष्ट नक्कीच म्हणेन, रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर कुछ समंदर भी आएगा।
यू थक्कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मंजिल का मजा भी आएगा। काय फाइट बैक दिली है, 12 बॉल 12 ची गरज असताना इतना जो कमबॅक केला है ना टीम पिंपल ने, त्याचं आपण कौतुक करू। मॅच बनली है, 4 बॉल आता 5 ची गरज है। कालच्या दिवसांमध्ये देखील टीम निशुद्ध विनायक अंजूरने 4 बॉल मध्ये 4 डिफेंड केला होता। सुद्धा अनुषंगाने मी म्हणेल विश्वास दाखवायला हवा स्वतःवर, 4 बॉल मध्ये 5 देखील डिफेंड होऊ शकतात। जर हॅट्रिक पूर्ण केली तर विद्यमान सरपंच बंडू पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक। चेंडू मात्र बघूया, मिस टाइम पटकाय, क्षेत्ररक्षक सेवेत झेपवतोय, झेल सोडलेला आहे आता, मात्र हा झेल नाही तर कदाचित कदाचित सामना सोडलेला असं म्हणायला हरकत नाही। कॅचेस विनिंग द मॅचेस, कदाचित कदाचित हा सामन्याचा टर्निंग पॉइंट देखील ठरू शकतो। आता मात्र 3 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची आवश्यकता 3। विकी आता झेल सोडलेला आहे, खरोखर कॅश नाही बल्कि इस मॅच को छोड़ दिया यहाँ पर पिंपल ने, टीम ने सेवेश ने कॅच को छोड़ दिया था वहां पर। 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे, नामी संधी चालू नले होते, हॅट्रिक देखील ओकलेले आहे धीरजजी। चेंडू मात्र बघूया, क्लीन बॉल, अजून एक फलंदाज बाद होते, विकी नाईक याची खेळी संपुष्टात आली। साहिल केने आपलं हार्दिक स्वागत आहे, युवा उद्योजक आहे, या आपण व्यासपीठावर स्थानापन्न होऊन स्थानापन्न येत आहे। आता मात्र शेवटचा 1 चेंडू, गोल्डन डिलिव्हरी आणि गोल्डन 1 धावेची आवश्यकता आहे नीव सिद्धिविनायक अंजुर्या संघाला। काय सामना, शेवटी क्रिकेटचाच विजय होणार आहे, पण काय मॅच रंगली आहे। जे बसले होते ते आता उठलेले आहेत, उभे झालेले आहेत, पण सामना कोणी जिंकला तर मी तर म्हणेन खरोखर जबरदस्त प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे या सामन्यामधून। दिलोके धडकने तेज करणे वाला मुकाबला, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये। नवीन फलंदाज येते मैदानाच्या आतमध्ये, आता मात्र रोहित 1 चेंडू आणि कंपल्सरी 1 धावेची आवश्यकता आहे अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी। आणि खरोखरच काय सामना रंगलाय, जबरदस्त मनोरंजन सामन्यामधून। आता स्पष्ट दबाव, गोलंदाज क्षेत्ररक्षक दोन्ही फलंदाजांवर दबाव बघायला मिळते। शेवटचा 1 चेंडू, शेजारी वाढलेले आहेत आणि कंपल्सरी 1 धावेची आवश्यकता आहे। बघा कोणी सामना जिंकला, कोणी मैदानाच्या आतमध्ये पाठीराख्याने जायचं नाही। कोणी कोणी अंदर नाही जायगा, कोणीच मैदानाच्या आतमध्ये जायचं नाही।
कोई अंदर नहीं जाएगा, ध्यान रखना है आपको। शेवटचा एक चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे। चेंडू मात्र चांगला फटका, सीमा रेषेच्या बाहेर जाते, विजयी चौकार हितेशच्या बॅट मधून आणि हा सामना जिंकलेला आहे न्यू सिद्धिविनायक अंजूर या संघाने। अभिनंदन अभिनंदन अभिनंदन, कॉन्ग्रॅच्युलेशन, हार्ड लक टफ लक, न्यू एकवीरा पिंपळनेर।